नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरड यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी उपस्थित उपजिल्हाध्यक्ष विलास राजपूत, तालुका युवा अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, किशोर अप्पा पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांचा सत्कार समारंभ करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते टेनिस बॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। या टेनिस बॉल स्पर्धेचे प्रथम बक्षीस 11,000 रुपये, द्वितीय बक्षीस 7,000 रुपये आणि तृतीय बक्षीस 5,000 रुपये असे ठेवण्यात आले आहे। तसेच आलेल्या सर्व मान्यवरांनी टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन करून या स्पर्धेचे आयोजक असलेले देऊळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यानंतर टेनिस बॉल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली असून या स्पर्धेला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव।